काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज शाहू यांच्या घरातून आयकर विभागाने 300 कोटीहून अधिकची रोकड जप्त केली आहे. या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून शाहू यांच्यासोबत काँग्रेस नेत्याविरोधात नागपुरात सशाही मंडळामध्ये आंदोलन करण्यात आलं. सतरंजीपुरा चौकात आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात शाहू यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. शाहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोहब्बत की दुकान असल्याचे म्हणतात. प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट मोहब्बत की दुकान असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी लावला. सतरंजीपुरा चौकासोबत पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील गिट्टी खदान चौक, दक्षिण नागपुरातील तुकडोजी पुतला चौक, उत्तर नागपुरात कमाल चौक, मध्य नागपुरात महालातील टिळक पुतला, दक्षिण पश्चिम नागपुरात प्रतापनगर चौकात आंदोलन करण्यात आले. सकरदरा चौकात शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. सर्व आंदोलनामध्ये भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.